सगळ्यात मातंग समाजाच्या योग्य दिशा नसण्याचं एक सगळ्यात मोठं प्रमुख कारण मातंग समाजाची प्रगती का होत नाही याच्यात सगळ्यात मोठं जर कुठलं कारण असेल तर मातंग समाजामध्ये प्रचंड प्रमाणात फार मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण फार मोठं आहे देवधर्म करणं जत्रा जत्रायत्र करणं जागरण गोंधळ मर्याय लक्ष्मीच्या यात्रा यासारखं प्रचंड प्रमाण मातंग समाजामध्ये अंधश्रद्धेचं मोठं प्र प्रचंड प्रमाण आहे समजा एक मातंग समाजाचं एक कुटुंब वर्षाला समजा एक वीस हजार रुपये खर्च करत असेल वीस हजार रुपये कमवत असेल धरून चाला तर त्यातील दहा हजार रुपये खर्च तो जत्रा यात्रेवरती देवाधर्मावरती अंधश्रद्धेवरती खर्च करतो पण मुलाच्या शिक्षणावरती तो खर्च करत नाही मातंग समाजाला वेगळं आरक्षण मागताना या प्रबोधनाचासुद्धा सा या सामाजिक परिवर्तनाचा सा होण्याचा सा याच्या सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आज कोणतीही यात्रा सरकार पुरस्कृत नाही पण महाराष्ट्रामध्ये एकच मेव यात्रा अशी की तो सरकारपुरस्क त्याचं प्रयोजन करतं औरंगाबादमधील मांगीरबाबाच मांगीरबाबा यात्रा आणि आमच्यातले मंत्री आमच्या मातंग समाजाचे फार मोठे पुढारी तिथं जात असतात म्हणजे समाजाला या अंधश्रद्धेतून नष्ट करायचं असेल बाहेर काढायचं असेल तर स मातंग समाजाला आज कित्येक महाराष्ट्रामध्ये ऊसतोडीमध्ये आणि विटभट्टीवरती मातंग समाजाचं जीवन उद्ध्वस्त होताना दिसत आहे आणि त्याच्यामध्ये तो देवाला प्रचंड मानतो तो अंधश्रद्धेमध्ये प्रचंड मानतो एक गोष्ट आहे की मातंग समाजाच नव्हे तर देव नावाची दारू धर्म नावाचा गांज्या आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मणाने इथल्या बहुजन समाजाचा सत्यानाश केला आणि त्यातल्या त्यात मातंग समाजाचा जास्त सत्यानाश केला आणि त्याच्यामुळं मातंग समाजाला या अद्धस अंधश्रद्धेतून बाहेर पाडायचं असेल बाहेर काढायचं असेल आणि स्वतःला परिवर्तन करून घ्यायचं असेल मातंग समाजामध्ये मा अंधश्रद्धा नष्ट करायचं असेल तर त्याला बौद्ध धम्माशिवाय पर्यायचं नाही म्हणून मातंग समाजाने बुद्धम सरणम गच्छामी धम्मम सरणम गच्छामी संगम सरणम गच्छामी या विचाराकडे देणं गरजेचं आहे आज बघा की तुम्ही जगचंद्रावर चालले परंतु भारतीय समाज मात्र उंदरावर बसणाऱ्या गणपतीची पूजा करायची सोडलं नाही तो उंदीर केवढा गणपती केवडा आणि त्याच्यावर हातीचं म्हणून विचारच केला आम्ही चिकित्सा करत नाही विचार करत नाही का करत नाही कारण तुम्हाला हिंदू धर्म हा चिकित्सा करू देत नाही मानायला सांगतो म्हणून चिकित्सा करायची असेल का मनामध्ये निर्माण करायचं असेल तर बौद्धर्माचा विचारच तुमच्या डोक्यात घेतला पाहिजे एक आहे की जशा ब्राह्मणानं माणसा जशा जाती पाडल्या तशा देवाची जाती पाडल्या बघा त्यांची देवी त्यांची देवी चार हाताची देखण्या तोंडाची गालात असणार कमळात बसणार आणि आमची आमची आय मरे आहे लक्ष्मी आहे भवानी आहे आहे जाण आहे खोकला आहे पडसा आहे जसं आजार असत्या आया त्या काय काय गाव ग्रामीण भागामध्ये फिरतो उद्या येडसाई निघून माझी बाजार त्यांचा देव असतो पण आमचा बा तोसुद्धा त्यांचा कसा चार हाताचा धेकण्या तोंडाचा असून आमचा बा मसोबा बिरोबा खंडोबा हे असं अनेक बा आणि आमच्या आईला मर्याला मर्यायक सगळं बघा सरस्वती देखण्या तोंडाची आणि आमची आमची मर्याय नाक नाही तोंड नाही डोळे नाहीत तो, नाकतोंड नुसतं नुसतं गोट ती आमची आई बघा मर्याय कशी दिसती माहिती आहे सांगताय सरस्वती कशी दिसती हे ये सांगता येईल पण मर्यायी ये कशी दिसते आणि ह्या मर्यायी लक्ष्मीच्या पूजा जत्रे यात्रेमध्ये मांगवडामध्ये गुंतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा असा आहे की दिसला मांग का फिटला पांग या ब्रह्मातून तो अजून बाहेर पड नाही आमची मांगाची तोंड बघून साऱ्या गावाचा पांग फिटला आमच्या पांगाचं काय म्हणून आमचा पांग फेडायचा असेल तर मातंग समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला बौद्ध धम्माच्या आरशातच तोंड पाहावं लागेल हे मला कधी कळलं अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा मी कधी सुरुवात केल्या इत्ता सातवीला असताना हे मी सोडलेलं आहे सातवीला असताना स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलो होतो आणि आजीला म्हटलं की आजी मला साठ रुपये दे मला पुस्तकं घ्यायचे आहेत पण परीक्षेची फी द्यायची आहेत तेव्हा आजी म्हणाले म्हणाले की अरे मुळद्या तू परीक्षेला पास व्हावं म्हणून उद्या मला मर्याय लक्ष्मीला कोंबडं का राहुला माझी आजी आईपेक्षा माझ्यावर प्रेम करणारी माझी आजी माझ्यापेक्षा मर्यावर प्रेम करणार मात बंधू नो हे मी सु हे काढलं हे लक्षात घ्या की आरक्षण आरक्षणानं बौद्ध समाजाची म्हणजे पूर्वीचे ज्या समाजाचा आपण द्वेष करतोय त्या पूर्वीच्या महार समाजाचा म्हणजे आज बौद्ध समाजाचं जी प्रगती झालेली आहे ती निवळ आरक्षणानं नाही झाली तर बौद्ध धम्मामुळं झालेली आहे लक्षात घ्या घरातील देवाला त्यांनी बाहेर काढला म्हणून हे झालेलं आहे कारण तेहत्तीस कोटी देवाच्या भक्तीनं आमचा नाही उद्धार झाला होणारही नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या शक्ती विचाराच्या शक्तीनं आमचा उद्धार झाला आणि म्हणून मी उद्या जत्रा आहे म्हणताना आज पहाटं चारला उठलो देवळात गेलो आणि त्या हिरव्या दडीवरचं सगळं गोटं नापतोड नसणार सगळं देव उचललं वड्याला गेलो आणि वाळूत पुरलून घरी येऊन झोपलो उद्या जात्रा म्हण उद्या जत्रा दो एकाच पार्टीचे दोन 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 पार्ट्याचे दोन दोन पोत्रास फुलदारू पेलेले आणि वाजत गाजत वाजत गाजत मर्या लक्ष्मीचं चांग बल म्हणत म्हणत देवळात येतात आणि पाहतात तर काय देवीच नाही सगळ्यांचा मांगोड्यात काला देवी नाही कुठे गेली देवी कुठे गेली देवी कुठे गेली आलं एका बाईच्या अंगात आणि ती बाईच्या अंगात आल्यानंतर ती बाई म्हणाले की अरे तुमच्या राजकारणाला कंटाळून तुमच्या भांडाला कंटाळून मी दुसऱ्याच्या भाकाला गेली मी दुसऱ्याच्या भाकाला गेली आता सातवीचा विद्यार्थी मी हापचेडीमध्ये माझ्या एका काकामध्ये मा कोंबडं होतं खाली सोडलं आणि अंगात येणाऱ्या रोज नेहमी या बा मी मावशी म्हणायचो पण आज त्या देवीला देवीला मावशी कसं म्हणायचं आणि मग अंगात येणाऱ्या बाईजवळ गेलो म्हणालो की देवी तू कुठं आहे हे तुलासुद्धा माहीत नाही पट्ट्यालाच माहीत आहे मग आजीनं दोरात धबाका पाठीवर लावला मग यात्रा वाजत गाजत द्या द्याव वड्याला नेली वड्यात पुरल्याला सारं द्या उचललं आणि मग यात्रा सुरू झाली दुसऱ्या दिवशी मांग वड्यातल्या आयाबायाने माझ्या आजीचं डोकं उठवलं आता तुझ्या नातूचं काय खरं नाही देवीचा कोप झाला परंतु त्या दिवशी त्या काळी त्यावेळेला माझं त्या देवीनं कोणतंही नुकसान केलं नाही तरी आता सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पुणे विभागामध्ये मी मागासवर्गीयामध्ये प्रथम क्रमांक मिळवला म्हणून माझ्या मातंग बांधवानो बहुजन बंधून पाच दहा रुपयेचा नारळ घेऊन देवाला पडण्यापेक्षा पाच रुपयेचा पेण घेऊन पोराच्या खिशाला लावा तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही ज जा देवा जत्रावरती खर्च करण्यापेक्षा मुलाच्या शिक्षणावरती खर्च करा शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धेत उतरण्याची तयारी करा पात्रता निर्माण करा निश्चितपणे तुमची प्रगती झाल्याशिवाय नाही ह्याच्या होण्यासाठीच बुद्धाला शरण जावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय असणार